नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, बीकेबी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नाना पटोले यांचं भाजपवर टीकास्त्र. ओबीसी आरक्षण निकालावरून नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया. अमरावती येथे चार महिलांचा पाण्याच्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न. महिला पोलिसांनी टाकीवर जाण्यापासून रोखलं महिलांना. आणि बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये करण्यात आली धाडसी चोरी. 4,40,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी उडवली. सविस्तर वृत्त. मध्य प्रदेशातील शिवराज सिंग चौहान सरकारला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. राज्यात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. सोबतच 50% जास्त आरक्षण नसावे असेही न्यायालयाने स्पष्ट केले. यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजपा असा कलंगीतुरा रंगला आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीकाशस्त्र सोडले. एका आठवड्यात असा काय चमत्कार झाला की मध्य प्रदेश सरकारला आरक्षण मिळालं असा संशय नाना पटोले यांनी व्यक्त केलाय. काल पण जे आदेश आले त्याचे पण अजून कॉपीज खाली आलेल्या नाहीत. आज पण माननीय सुप्रीम कोर्टाचे जे आदेश झालेले आहेत त्याबद्दलची अजूनही आम्ही त्याच्या आदेशाचं नेमका निकाल काय आहे ते आम्ही बघतो आहे. असं एका आठवड्यात असा चमत्कार मध्य प्रदेशचा काय झाला आणि केंद्रात बसलेल्या भाजप सरकारने जो एम्पिरिकल डाटा आहे तो डाटा त्यांना दिला काय नेमकं हे आम्हाला जिथपर्यंत कळत नाही तिथपर्यंत याच्यावरचं नेमकं काय झालं. कारण की सूडबुद्धीतनं केंद्रातलं भाजपचं सरकार वागते आहे महाराष्ट्रावर आणि विशेष करून ओबीसी समाजावर अत्याचार करायची भूमिका त्याचा सामाजिक राजकीय आरक्षण संपवण्याचा जो घाट भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो सुरू आहे त्याचाच हा चमत्कार आहे का. हा सगळा माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला संपूर्ण वाचल्यानंतरच याच्यावरची आपल्याला प्रतिक्रिया देत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकांचा प्रभाग रचना करण्यात येत आहे. या प्रभाग रचनेवरून काँग्रेस नाराज आहे. ज्या पद्धतीनं प्रभाग रचना होत आहे ती योग्य नाही. विशेष करून आमची मागणी 2 जागांच्या प्रभागांची होती पण तिथे 3चा प्रभाग करण्यात आलाय. मुंबई आणि पुण्यात आपल्या सोयीनुसार महाविकास आघाडीतील काही पक्षांनी रचना केली आहे. यामुळे आम्ही निश्चितपणे कोर्टात जाऊ आणि न्याय मिळवण्यासाठी आमची भूमिका आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. बरोबर आहे की तिथं जेव्हा अलायन्स गव्हर्नमेंट असेल तर सगळ्या पक्षांनी मिळूनच या पद्धतीचे वार्ड रचना करायला पाहिजे. कारण की म्हणजे आपण सोबत राहून समजा दुसऱ्याचं आपल्या मित्राचंच नुकसान होत असेल तर ते बरोबर नाही. आणि त्यापुढे आमच्या स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली. पुण्यामध्ये असेल आम्ही अनेक ठिकाणी कोर्टात गेलेलो आहोत. कारण की ज्या पद्धतीनं प्रभाग रचना होतात आहे विशेष करून आमची मागणी पण 2 प्रभागाची होती पण त्यामध्ये 3 प्रभाग करण्यात आला. आणि अनेक ठिकाणी पुण्यात असेल मुंबईत असेल अनेक ठिकाणी आपल्या सोयीनं समजा महाविकास आघाडीतले काही पक्ष आपल्या सोयीनं प्रभाग पाडत असतील तर निश्चितपणे आम्ही कोर्टातही त्या पद्धतीचा न्याय मागण्याची भूमिका आमची. बीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकरेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. वन्यजीव विभागातर्फे दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला ज्ञानगंगा अभयारण्यात प्राणीगणना करण्यात येते. यंदा बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात 528 प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. अभयारण्यात असलेल्या 43 मचाणावरून पर्यटकांनी प्राणीदर्शनाचा अनुभव घेतला आहे. प्राण्यांची गणना कोरोनामुळे 2 झाली. उन्हाळ्यात दिवसभरातून किमान एकदा तरी वन्यजीव पाठवण्यावर येतातच. काही निशाचर प्राणी रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. पौर्णिमेच्या चंद्राच्या उजेडात ते सहज दिसू शकतात. त्यामुळे दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला वन्यजीवांची गणना केली जाते. अजिंठा पर्वत रांगेत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याने बुलढाणा शहराला वेड घातलेला आहे. या अभयारण्यात विविध प्राणी व पक्ष्यांसाठी पूरक वातावरण असल्याने अभयारण्यात विविध जाती प्रजातीचे पक्षी आणि प्राणी वास्तव्यास आहेत. या प्राण्यांची गणना करण्याचा उपक्रम बुद्ध पौर्णिमेला आयोजित करण्यात आला होता. यासाठी वन विभागाने अभयारण्यात 43 कृत्रिम पाठवणे तयार करून त्यांच्याजवळ 43 मचाण उभारले होते.
दरम्यान पानवट्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या 528 प्राण्यांची नोंद घेण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. नोंद करण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये बिबट 17, अस्वल 29, रानडुक्कर 174, सायाळ 9, ससा 33, भेडकी 7, नीलगाय 114, मोर लांडोर 66, चिंकारा 2, रानमांजर 4, माकड 42, काळवीट 2, हरिण 17, खवळ्या मांजर 5 आणि 1 लांडगा अशा प्राण्यांचा समावेश आहे. माझं नाव उदय जयराम डोमसे, मी संगमनेर इथून आलेलो आहे. माझ्याबरोबर क्षितिज, सुयोग आणि मनोज असे 3 मित्र आहेत. आम्ही जे काही बुद्ध पौर्णिमेला जो कॅन्सर्स होतो शिरगंती प्राण्यांची, त्यासाठी ह्या ज्ञानगंगा वाईल्डलाईफ सेंच्युरीमध्ये काल आलो. साधारण संध्याकाळ झाल्यापासून वेगवेगळे प्राणी आम्हाला दिसायला सुरुवात झाले. सर्वप्रथम आम्हाला 2 नर मोर आणि 1 मादी मोर दिसली. मी ज्योती सीताराम इंगळे, जळगाव जामोद येथील आहे. आज ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा विभाग येथे आम्ही काल पर्यटनासाठी आलो होतो. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आम्ही आमच्या मुलासहित इथे आलेलो होतो. बुलढाणा जिल्ह्याचे वैभव असलेले ज्ञानगंगा अभयारण्य अजिंठा डोंगररांगामध्ये वसलेलं आहे आणि 16 मे 2022 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव हा कार्यक्रम वन्यजीव विभागातर्फे राबवण्यात आला. त्यामध्ये मचानवरून जे कृत्रिम पानवटे आहेत किंवा नैसर्गिक पानवटे आहेत त्याच्यावर रात चंद्रप्रकाशामध्ये वन्य प्राण्यांच्या दर्शनासाठी हा निसर्ग अनुभव कार्यक्रम आयोजित केला होता. 4 महिन्यांपासून पाणी मिळत नसल्याने युवा स्वाभिमानीच्या माजी नगरसेविका सुमती ढोके यांच्यासह अन्य 3-4 महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न केलाय. टाकीच्या काही पायऱ्या चढल्यानंतर महिला पोलिसांनी त्यांना टाकीवर चढण्यापासून रोखलंय. 4 महिन्यापासून पाणी मिळत नसल्याने युवा स्वाभिमानीच्या महिलांनी हा प्रयत्न केलाय. पाणी पुरवठा अधिकारी रात्री 12 नंतर पाणी पुरवठा करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय. प्रसार माध्यमांच्या नुसार टीव्हीवर चॅनलवर जेही नागरिक हा कार्यक्रम आजचा जो पाहत असतील त्यांना सर्वांना माहीत आहे की गेल्या कित्येक महिन्यापासून युवा स्वाभिमान पार्टी आम नागरिक या पाण्याच्या प्रश्नासाठी भांडत आहे. आंदोलन झाले, मोर्चे झाले, निवेदनं झाले, विनंत्या झाल्या, रोज यांना फोन लावून विनंती करत आहे. 2 दिवस करता करता अख्खे 4-5 महिने झाले यांनी काढले. अरे वापराचं तर दूर राहिलं पण साधं प्यायचं पाणीसुद्धा हे देऊ शकत नाही. आज MGP वाल्यांनी मी टाकीवर चढणार आहे पाण्याच्या म्हणून पहिलेच कुलप लावून घेतले. कुलप तुम्ही आज लावले पण तुम्ही आमच्या आंदोलनाला कुलप लावू शकणार नाही किंवा आमच्या मागणीलाही कुलप लावू शकणार नाही. आज आतापर्यंत प्रेमानं, माणुसकीनं, विनंतीनं तुम्हाला आजपर्यंत अर्ज देत गेली आहे. मात्र आज नाही, आर ना पार, जे होईल ते मी पाहून घेईल पण मला पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे तुम्हाला नियोजन जमत नाही त्या सामान्य नागरिकाचा काय दोष आहे? पाणी बिल तुम्ही कमी घेतलं का ह्या 4 महिन्यातलं? कसे लाईन कापाल तुम्ही? 10-10, 15-15 जणांच्या टीम येता मग तिथं एवढी तर माणुसकी पाहिजे? स्लम एरिया राहते, गोरगरीब लोक मजुरी करायला जातात आणि तुम्ही रात्री 2 वाजता बारीक धार सोडता. 2 वाजता त्यांना सूचना देता का तुम्ही की आता आम्ही नळ सोडणार आहे म्हणून? त्यांना माहीत असते का झोपेत की आता नळ येणार आहे म्हणून? तुमच्याच मनाचा मनमानी कारभार आहे. नळ याचा जो दिवस असते त्या दिवशी पाणी नसते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी पाणी सोडता, कधी दुपारी सोडता. म्हणजे का लोकांनी कामधंदे सोडून पोटापाण्याचे तुमच्या नळाच्या धारीकडे पाहत राहायचं काय? आजचा दिवस हा त्यांच्यासाठी शेवटचा आहे. मी हे आंदोलन मागे घेणार नाही काहीही झालं तरी. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नंतर आपले स्वागत। 14 मे 2022 रोजी NTPC मौदा येथे बालिका सक्षमीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। ही मोहीम देशभरातील 35 NTPC प्लांटमध्ये चालवली जात आहे। ही मोहीम 2018 पहिल्यांदा NTPC विद्वांचल येथे सुरू झाली होती। या मोहिमेअंतर्गत 54 मुलींसाठी निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले। बालिका सक्षमीकरण मोहिमेअंतर्गत NTPC मौदा येथील 14 गावातील प्राथमिक शाळांमधून निवड झालेल्या 54 मुलींसाठी 1 महिन्याचे निवासी शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यांच्या मानसिक व शारीरिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। या मोहिमेचा उद्देश वंचित घटकातील मुलींना आधुनिक तंत्राने शिक्षण देणे, त्यांना उत्तम सुविधांची ओळख करून देणे, जेणेकरून त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याची मुबलक संधी मिळेल। महिनाभर पालकांपासून दूर राहिल्याने मुलींमध्ये स्वावलंबीपणाची आणि आत्मनिर्भरतेची भावना वाढीस लागेल, जी त्यांना चांगल्या उद्याच्या दिशेने घेऊन जाईल। प्रमुख पाहुणे श्री हरिप्रसाद जोशी, मुख्य महाव्यवस्थापक श्रीमती विनीता जोशी, अध्यक्ष समृद्धी लेडीज क्लब NTPC मौदा आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे वरिष्ठ अधिकारी HOD, ब्लॉक शिक्षण अधिकारी मौदा आणि ब्लॉक शिक्षण आरोग्य अधिकारी मौदा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट। घाटंजी शहरातील दुर्गामाथा येथे जुन्या पैशाच्या वादातून एका इसमाने चाकूने हल्ला करत महादेव नामदेव मैद यांना गंभीर जखमी केले आहे। या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून आरोपीस अटक केली आहे। घाटंजी शहरातील दुर्गामाता वार्डात राहणारे महादेव नामदेव मैद यांच्या घरी 17 मे रोजी रात्री 8:30 निकलेश अरुण दोनाडकर याने महादेवला जुने पैसे परत न केल्याने 500 रुपयाची मागणी केली असता दोघात शाब्दिक बाचाबाची होऊन कडाक्याचे भांडण झाले, तर रागाच्या भरात आरोपी निकलेश दोनाडकरने हातात चाकू घेऊन महादेववर हल्ला करत पोटावर चाकूचे 2 वार करून रक्ताच्या थरोळ्यात लोळविले। याबाबत घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनीष दिवते यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेऊन गंभीर जखमी असलेला महादेवला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले। यावेळी घटनास्थळावरून आरोपीला चाकूसहित अटक करून खाली सांडलेल्या रक्ताचे नमुने घेण्यात आले। या प्रकरणी आरोपी निकलेशवर कलम 307 प्रमाणे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली असून पुढील तपास जमादार निलेश कुंभेकर करीत आहेत। VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट। यवतमाळ येथील बँक ऑफ इंडिया या बँकमध्ये रात्री शिरून अज्ञात चोरट्यांनी 4,40,000 रुपये लंपास केले। या प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवतमाळ येथे 2 अज्ञात चोरट्यांनी रात्री बँकेत शिरून धाडसी चोरी केली। यामध्ये त्यांनी 4,40,000 रुपये लंपास केले। ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली। बँक व्यवस्थापक अतुल पांडुरंग डहाके यांनी या घटनेची यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। या चोरट्यांनी CCTV कॅमेरे बंद करून ही चोरी केली। बँकेचा अलार्म बंद होता, त्यातच सलग सुट्ट्या असल्याने ही घटना उघडकीस येण्यास विलंब लागला। पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस करीत आहेत। यवतमाळ शहर अंतर्गत मेन लाईन आहे, त्यामध्ये एक आपलं महाराष्ट्र बँकेचं खाजगी कार्यालय म्हणजे भाड्याने घेतलेली बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगमध्ये पहिल्या माळावरती एक बँक ऑफ महाराष्ट्र आहे। त्यांचं शनिवारी काम चालू होतं, शनिवार रविवार त्यांना बिल्डिंग कामं करायचे, त्या अनुषंगाने कामकाज चालू होते। बँकेचे मॅनेजर श्री अतुल पांडुरंग डहाके जे उपशाखा प्रबंधक आहे, ते नेहमीप्रमाणे रविवारी आपलं कामकाज पाहण्याकरता आले असतात। त्यांना आढळलं की त्यांचे जे बँकेचे जे नंबर आहे ते तुटलेलं आहे। त्या अनुषंगाने त्यांनी जे लोखंडी अलमारी होती, लॉकर म्हणजे तिथे अजूनही लोखंडी अलमारीमध्ये त्यांनी 20 आणि 10 नोटा ठेवलेल्या होत्या। त्यापैकी
जवळपास अंदाजे 440,000 रुपये एवढे शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत मोदा येथे क्रॅशर मशीनमध्ये अडकून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री दरम्यान घडली आहे. भीषण कुमार चरणजीत यादव असे या अपघातात मृत झालेल्या मजुराचे नाव आहे. तर मोदा येथील श्री साई मिनरल्स नावाच्या क्रॅशर प्लांटमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. चंद्रपूर येथील सुनील बियानी यांचे मोहदा येथे गिट्टी क्रॅशर प्लांट आहे. या प्लांटवर बिहार व मध्य प्रदेश येथील कामगार कामावर आहे. मृतक भीषण कुमार हा क्रॅशर मशीन हेल्पर म्हणून काम करीत होता. मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास हॉपरमध्ये अडकलेला दगड काढत असताना अचानक दगडाचा लाट खाली सरकला आणि दगडासोबतच भीषण कुमार क्रॅशर मशीनमध्ये अडकल्याने त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. दुर्घटनेबाबत प्लांट प्रबंधक यांनी बुधवारी सकाळी शिरपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली असता शिरपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मशीनमध्ये अडकलेल्या हेल्परचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर ठाणेदार गजानन कारेवाड करीत आहे. विकेबी न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. तर आता विकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.